बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल। नको तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकार लढवला। प्रश्न 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 मी मंत्र्यांशीच बोलतोय। चला अध्यक्षांशी बोला, अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा। मंत्री महोदयांच्या उत्तर ज्या त्यांनी सांगितलं की 2023 तेव्हा आपल्याला हसणं अध्यक्ष मध्ये फार सोपं आहे, पण कोकणामध्ये नुकसान भरपाई देणं किती अवघड आहे। कारण का आमच्या कोकणामध्ये अध्यक्ष मध्ये आपल्यालाही माहिती आहे, आपण पण सावंतवाडीचे आहात, आपल्यालाही माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा सातबारे असतात, एक भाऊ मुंबईला असतो आणि दोन तीन भाऊ म्हणजे मुंबईकडे असतात आणि काही गाव भाऊ गावी असतात, आणि त्यांच्या त्या कधी कधी त्या वादामुळे नुकसान भरपाईचे या सगळे विलंब होत आहे अध्यक्ष महोदय। म्हणून हे हसणं आणि टीका करणं अध्यक्ष महोदय सोपं आहे, पण एकंदरीत त्याच्यावर लोकप्रतिनिधींनी पण मार्ग काढत 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 त्याच्यामध्ये मदत करायला हवी। कारण का रस्ता पूर्ण होण्यामध्ये जेवढा कॉन्ट्रॅक्टर सरकार जेवढी जबाबदार असते, तेव्हा तिकडचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी पण असतात अध्यक्ष महोदय। म्हणून मंत्र्यांकडे बोट उचलणं अध्यक्ष महोदय सोपं आहे। भास्कर जाधव सर। अध्यक्ष महोदय, माझे मित्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी आता नवीनच मंत्रिपदाचा भार घेतलाय, त्यामुळे मी काही फार त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करत नाही, परंतु मंत्री महोदयांना एवढंच विनंती करतो की आम्ही आमचं योगदान दिलेलंच आहे, देतोय, कुठेही अडचण नाही, दादांना माहिती आहे, त्यामुळे कुणीही तशी काय सूचना फार करण्याची आवश्यकता नाही। एक, परंतु माझी विनंती आहे की आम्ही कितीही प्रश्न विचारले तरी उत्तर तुमचं तेच राहणार आहे, कारण आम्ही प्रश्न विचारून थकलोय, पण तुमचे अधिकारी तेच तेच उत्तर, तुमचे याचा अर्थ सरकारचे, तेच तेच उत्तर देऊन काही थकलेले नाहीत। 2023 हा कायम आकडा आहे, परशुराम घाटाचा विषय कायम आकडा आहे, लोकांच्या कोर्ट कचेरीचा आहे, कुठे कोर्ट कचेरी आहे? कोर्ट कचेरी जी आहे ती पनवेल ते इंदापूर पर्यंत थोडीशी आहे, बाकी कुठे नाहीये। आणि म्हणून नको तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकार बोलतो। प्रश्न 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 मी मंत्र्यांशीच बोलतोय। चला अध्यक्षांशी बोला, अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा। अध्यक्ष महोदय, प्रश्न मंत्री महोदयांनी महत्वाचा जो मुद्दा उपस्थित केला की मी स्वतः भेट देणार आहे, आणि म्हणून तेच सगळ्यात महत्वाचं आहे। आता बाकीच्या गोष्टी चर्चा करण्यापेक्षा गणपती करता म्हणून कशा पद्धतीनं सुसह्य प्रवास होईल हा विचार करण्याची गरज आहे। बाकी सगळ्या गोष्टी जुन्या आहेत, आणि म्हणून कधी प्रवास करताय, कधी जाताय हे तुम्ही सांगा। आपण आता सांगितलं की पनवेल ते इंदापूर आपल्या उत्तरामध्ये आहे, की आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमतोय, एजन्सी नेमतोय, आज 19 आहे, 31 गणपती आहेत, कधी एजन्सी नेमणार? आणि म्हणून या गोष्टीला फार उशीर झालाय, या गोष्टी लक्षात घेता तात्काळ एक मिनिट भास्कर जाधव साहेब, एक मिनिट, सभागृहाची बैठक 10:50 वाढवण्यात येत आहे। साहेब आता ह्यांना सांगा, अडीच वर्ष बसा 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 बसा। कोकणातल्या बऱ्याचशा सदस्यांना बोलायचं आहे, कृपया स्पेसिफिक प्रश्न विचारावा, स्पेसिफिक प्रश्न विचारावा, स्पेसिफिक प्रश्न विचारावा। रवी भाऊ, मंत्री महोदय, मंत्री महोदय, अडीच वर्ष फुकट गेली, अडीच वर्ष फुकट गेली, 5 दादांची फुकट गेली म्हणायची का? नाही नाही, 10 नितीन गडकरींची फुकट गेली म्हणायची का? स्पेसिफिक प्रश्न विचारा, मुद्दा स्पेसिफिक प्रश्न विचारा, भेट द्या आणि भेट देऊन गणपती करता स्पेसिफिक प्रश्न विचारा। सुसह्य वाहतूक कशी होईल, सुसह्य प्रवास कसा होईल, या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करणार आहात? एक, दुसरी गोष्ट, इथं आपण जो उल्लेख केलेला आहे चोरवणे आमडस कळंबसते, याला आपल्या स्टेट रस्त्याचा दर्जा दिलेला आहे, स्टेट रस्ता म्हणून रस्ता दिलेला आहे, त्याला काम सुरू नाही, म्हणून तो वाहतुकीकरता तात्काळ सुरू करणं गरजेचं आहे। एक, आणि तिसरा प्रश्न मंत्री महोदय, की हा परशुराम घाट हा नेहमीच अडचणीचा राहणार आहे, हा कधीही संपणारा विषय नाही, म्हणून खेड तालुक्यातील सोनगाव धामणदेवी ते चिपळूण असा एक नवीन रस्ता निघण्याची शक्यता आहे, त्याचा आपण सर्वे करणार का? हे 3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की संपूर्ण कोकणामधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना या संदर्भात करतील आणि ज्या सूचना आणि त्या सूचनांचा नक्की आदर करून त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। दुसरं
पंचवीस पर्यंत दो 25 ऑगस्ट पर्यंत हे सर्व रस्त्यातील खड्डे बुजले पाहिजेत यासाठी आपण ऑलरेडी सांगितलंय. म्हणून मग 26 तारखेला आपण म्हणजे आपणही कोणी आलात तर आपण एकत्र जाऊ. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.